जय हिंद मित्रांनो आपलं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव झिरोफोर एमारा अकॅडमी तर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो लक्ष्यपूर्वक बघा आणि जे का मी म्हणतो ते व्यवस्थित आहे का जेणेकरून तुमचं कोणताही मिसगाईड होणार नाही आहे तर जे काही पोलीस भरती आहे ती शंभर टक्के सांगतो मित्रांनो नोव्हेंबर महिन्यामध्ये होणार आहे तर नोव्हेंबर महिन्यामध्ये का तर तुमच्या माहितीस माहितीसाठी सांगतो हे काय आपण माहिती अधिकार टाकलेलं आहे हे तुम्हाला दाखवतोय मी हे का माहिती टाकलेलं आहे मी तर तुम्हाला इथे दिसत असेल हे बघा माहिती देखील टाकलेलं आहे मी तर एच ओ एम डी पी होम डिपार्टमेंटला मी हे माहिती देखील टाकलेलं आहे तर टाकलं आहे कधी बघा तर अठरा झिरो पाच दोन हजार तेवीस म्हणजेच अठरा मेला टाकलेला आहे तर त्याचा आपल्याला हे आलेलं आहे की जे काही रिक्तपदांचा अहवाल आलेला आहे तर तो रिक्तपदाचा अहवाल आलेला आहे त्यांनी आपल्याला सांगितलेलं पण आहे की इथे तुम्ही बघू शकता होम डिपार्टमेंट तर आपण माहिती टाकल्या होता तर त्यांनी सांगण्यात आले की कमीत कमी दहा हजार पाचशे जागा ह्या रिक्त जागा आहेत आणि हे जी पोलीस भरती आहे दोन हज जे काही पोलीस भरती नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये होणार आहे दोन हजार तेवीसला तर ती पोलीस भरती दोन वर्षाची मिळून होणार आहे दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस अशा दोन वर्षाच्या रिक्त जागा आहेत त्याच्यानंतर बघा हे झालं माहिती अधिकार आपण मागवला होता त्याअंतर्गत तर त्याच्यानंतर बघा दुसरा सबूत दाखवतो तुम्हाला मी तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता कोरोना महामारीच्या काळात सर्वत्र भरती प्रक्रिया बंद बंद होती त्यानंतरनं पाच हजार दोनशे सत्त्याण्णव पोलिसांची भरती केली तुम्हाला माहितीच असेल कोरोनामध्ये पाच हजार दोनशे सत्त्याण्णव पोलिसांची भरती झालेली आहे तर आता तब्बल अठरा हजार तीनशे एकवीस पोलिसांच्यामध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे म्हणजे जी काय पुलिस भरती सुरू होती ती अठरा हजार तीनशे एकवीस पदाची भरती सुरू होती त्याच्यानंतर बाबा काय म्हटलं लगेच ती पूर्ण झाल्यानंतर लगेच दुसरी भरती केली जाई जाईल तर खरंच मित्रांनो हा शब्द खरा ठरणार आहे ती पूर्ण ती पूर्ण झाल्यावर लगेच दुसरी भरती केली जाईल याचा मी सबोध पण देणार आहे जे काय त्याने इथं म्हणलेलं आहे की ती पूर्ण झाल्यानंतर लगेच दुसरी भरती केली जाईल याचा मी सबूत देणार आहे तर बघा लक्षपूर्वक बघा जेणेकरून तुम्हाला कोणताही मिस गाईड होणार नाही ना आहे शंभर टक्के पोलीस ही नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्ये फॉर्म सुरू होतील आणि जानेवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये ग्राउंड होईल आणि एप्रिल मेमध्ये त्याची लेखी शंभर टक्के होणार आहे कोणा कोणताही खंड न पाडता तुम्ही पोलीस भरती चालू ठेवा तुमचं ग्राउंड प्रॅक्टिस चालू ठेवा जेणेकरून कोणताही परत पोलीस भरती आल्यानंतरनं तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही आहे तर बघा तर हा जी आर तुम्ही बघू शकता जे काही पोलीस भरती नोव्हेंबर हो, मध्ये होणार आहे त्याची एक पुरावा म्हणून तुम्हाला सांगत आहे हो तुम्ही हा जी आर बरेच दिवस बघ पाहिला असेल मला वाचाला असेल परंतु तुम्हाला समजून आलं नसेल की बाबा नेमकं हे दि दी, कुठल्या दिशेला दिशेला हा हो भरती प्रक्रिया चाललेली आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचं मिसगाईड होतं की हे जे पोलीस भरतीचे जागा दिलेल्या आहेत कुसळगाव आणि अहमदनगर हे ह्या सध्याची जी काही पोलीस भरती आहे म्हणजे जे जे काही ग्राउंड राहिलेलं आहे कुसडगावचं त्या जागेमध्ये ही जागा होणार आहेत का तर मित्रांनो अजिबात नाही हे जी जागा आहेत ते दुसऱ्या टप्प्यातील जागा आहेत दुसऱ्या टप्प्यातील हे जागा आहेत तर आणि दुसरा टप्पा म्हणजे कुठला तर नोव्हेंबरमध नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हे टप्पा दुसरा टप्पा असणार आहे तर, तर हेही त्याचे हे जागा आताच एक एक लिटर बाहेर पडत आहेत मित्रांनो आता आताच एक एक जागाचे डिक्लेअर बाहेर पडत आहेत की पोलीस भरती च्या जागा एक 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 जिल्ह्याच्या बाहेर पडत आहेत तर दोन जिल्ह्याच्या एस आर पी एस आर पीच्या बाहेर पडलेल्या आहेत तर ब भारत राखीव बटालियन क्रमांक पाच काटोल नागपूर व राज्य राखीव पोलीस गट क्रमांक एकोणीस कुसडगाव अहमदनगर करिता सशस्त्र पोलीस शिपाई या सहवर्गाची अनुक्रमे एकशे के एक्क्याण्णव व दोनशे पन्नासाऐंशी एकूण चारशे एक्केचाळीस नवी पदे निर्माण करण्यास मान्यता देण्याबाबत तर हे कधीच लेटर आहे तर बघा पंचवीस मे दोन हजार तेवीस म्हणजे मागच्या महिन्यातलं आहे सहा पाच सहा दिवसाखालचं हे लेटर आहे तर अजिबात कोणताही खंड न पडता तुम्हाला पोलीस भरती ही चालू ज्या मुलांना यश आलेला आहे अपयश आलेलं आहे त्या मुलांनी कोणतंही म्हणजेच कोणतंही मनावरती दडपण किंवा भीती किंवा टेन्शन न आणून आणता हे जे ये काही येणारे पोलीस भरती येणार आहे त्या पोलीस भरतीला सामोरे जायचं आहे तर मोठ्या पदामध्ये भरती होणार आहे तर अजून पण सध्या ही अठरा हजार मन भरती झाली तरी पण आता सध्या ही कमीत कमी तेहत्तीस हजार तीनशे अठ्ठावीस पदेही रिक्त आहेत मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो ती ते तीस हजार तीनशे अठ्ठावीस पदे हे रिक्त आहेत तर तुम्ही हे आपण माहिती देखील टाकलेला होता तर त्याची ही आपल्याला माहिती मिळाली आहे की दहा हजार पाचशे ही जागा बावीस आणि तेवीसच्या अशा दोन्ही मिळून रिक्त आहेत तर अशी महत्त्वाची आणि एकदम युनिक अशी न्यूज आहे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका तुमच्याकडं जर वेळ असेल तर तुम्ही बिंदास्तपणे पोलीस भरतीची प्रॅक्टिस करू शकता आणि नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये हे ॲड पडणार आहे हे शंभर टक्के आहे तुमच्याजवळ राहिलेले आता सध्या जून महिन्यात चालू आहे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर म्हणजे पाच सहा महिने तुमच्याकडे राहिलेले आहेत तर या पाच सहा महिन्यामध्ये तुम्ही सर्व लेकी ग्राउंड तुम्ही करू शकता जास्तीत जास्त सात ते आठ महिने तुम्हाला भेटणार आहेत मित्रांनो तर इतकाच व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच आपण पोलीस भरती रिलेटेड नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत या व्हिडिओमुळे तुम्हाला कोणतंही मिसगाईड करू नका तुम्हाला उलटं मी सावध केलेलं आहे की पोलीस भरती नेमकी कधी आणि केव्हा होऊ शकते तर तेव्हा मी शंभर टक्के हे तुम्हाला मी परत एकदा व्हिडिओ हात दाखवून याची जाणीव करून देणार आहे की पोलीस भरती कधी होणार आहे ती जय हिंद